जगतभरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरकरांनी 29 वर्षाच्या एका युवकाला आमदार बनवलंय. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील हे निवडून आलेत. जरी DY पाटील घराण्यातील वारस अशी त्यांची ओळख असली तरी अवघ्या 19व्या वर्षी त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आहे आणि त्यांच्या विजयानंतर ऋतुराज पाटील यांच्याशी खास बातचीत केली आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांनी. महाराष्ट्रानं यापूर्वी काकापुतण्याचं राजकारण पाहिलेलं आहे, वाद देखील पाहिलेले आहेत, एकी देखील पाहिलेली आहे. आणि कोल्हापूरमध्ये असंच एक उदाहरण आहे, माजी मंत्री सतेज पाटील यांचे पुतणे जे आहेत ते कोल्हापूर दक्षिण या हाय व्होल्टेज जी लढत होती तिथून निवडून आलेले आहेत काँग्रेसकडून. काय पहिली प्रतिक्रिया, काकांची कितपत मदत झाली, कारण ठाकरे घराणं असेल, पवार घराणं असेल, काका पुतण्याचं राजकारण नाही. खरं म्हणजे हा जो विजय आहे हा कोल्हापूर स्वाभिमानी जनतेचा विजय आहे आणि निश्चितपणेनं गेले अनेक वर्ष बंटीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलेलं आहेत, माझ्या काकांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा दक्षिण मतदारसंघामध्ये असेल चांगल्या भूमिकेनं आत्तापर्यंत केलेलं आहे. तर ह्याच विचारानं पुढे जायचं त्या ठिकाणी माझी भूमिका असणार आहे. तर काकांचं आशीर्वाद, काकांचं पाठबळ हे पुतण्याला नक्कीच आहे. पाटील महाडिक घराण्यातला हा वाद आहे. खरं तर लोकसभेमध्ये महाडिकांना पराभूत व्हावं लागलं, आता देखील विधानसभेत व्हायला लागलं, आता फक्त गोकुळ उरले असे बोर्ड मी वाचले. नाही, खरं म्हणजे हे जनतेनं निवडणूक हातात घेतलेली होती आणि लोकसभेला सुद्धा जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे. निश्चितपणे माझा विजय हा जनतेचा विजय. आमचं ठरलंय वाक्याचा किती उपयोग झाला या निवडणुकीमध्ये तुम्हाला, कारण ते राज्यभर वाक्य गेलेलं आहे नंतर, म्हणजे विरोधी पक्षांनी म्हणजे तुमच्या विरोधातले जे होते सत्ताधारी भाजप शिवसेना त्यांनी ते वाक्य वापरलं. नाही, आमचं ठरले हा लोकसभेला निश्चितपणे त्या ठिकाणी मोठी भूमिका पार पाडली आणि ह्या इलेक्शनमध्ये सुद्धा आमचं ठरले हे जनतेनंच ठरवलं आणि जनतेनंच निकाल लावला. व्ह्यू जर्नलिस्ट अनिकेत राणेसह संदीप राजगोळकर, News 18 लोकमत, कोल्हापूर. दक्षिण कराडमधून विजयी झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आम्ही बातचीत केली. बघूयात नेमकं त्यांच्या विजयाबद्दल त्यांनी काय म्हटलंय. मला वाटतं की आमचा म्हणावा तसा आम्हाला रिझल्ट मिळाला नाही गोष्ट खरी आहे. आम्ही थोडीशी स्ट्रॅटेजी केली होती, त्यामध्ये कदाचित आम्ही कमी पडलो असो की आम्ही या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायचा निर्णय घेतला होता आणि स्थानिक नेते जे आहेत त्यांनी आपापल्या विभागामध्येच काम करावं, इकडून तिकडं कोपऱ्यामध्ये जाऊ नये अशी त्या ठिकाणी मी रणनीती आखली होती. कारण बहुतेक सर्वजण स्वतःचे मतदारसंघ लढवत होते आणि भारतीय जनता पक्षानं जी रणनीती आखली होती ती आपल्या सर्वांना माहिती आहे. निवडणुकीपूर्वी जेवढं सक्तीनं पक्षांतर करता येईल तेवढं पक्षांतर करून आमचे सर्व दिग्गज नेते त्यांनी आपल्या पक्षात घेतले, आयते उमेदवार मिळवले आणि त्यांना तिकीटं दिली. हा एक पहिला निवडणुकीचा पूर्वार्ध झाला आणि त्यानंतर जे राहिले होते लोक किंवा ज्यांनी आमिषाला बळी पडले नाहीत किंवा ते काही कुठल्या दबावाला दडपणाला बळी पडले नाहीत असे जे नेते शिल्लक राहिले होते त्यांना विशेष करून टार्गेट केलं गेलं. त्यामध्ये माझा मतदारसंघ होता, मला वाटतं बाळासाहेब थोरातांचा होता, असे राष्ट्रवादीचे मतदारसंघ होते. म्हणजे एकंदरीत विरोधी पक्षच असू नये अशा प्रकारची रणनीती भारतीय जनता पक्षाने अमित शहांच्या काँग्रेसमुक्त धोरणाच्या अंतर्गत आखली होती.